नमस्कार, सावी डिझायनर मराठी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण योक नेक बेबी फ्रॉक शिवणार आहो. हा 80 सेंटीमीटर कापडामध्ये म्हणजेच कमी कापडामध्ये बनविलेला फ्रॉक आहे. तर बघा, मी कापड मोजून घेत आहे. इथे आपला कापड जो आहे तो इथे 80 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला याला 4 फोल्डमध्ये करायचं आहे. इथे बघा, असं मी 4 फोल्डमध्ये केलेलं आहे. जेवढा आपला 80 सेंटीमीटर कापड होता तेवढाही पूर्ण मी असा 4 फोल्डमध्ये केलेला आहे. इथे बघा, आता आपल्याला याच्या मार्किंग करायचं आहे. इथे बघा, 4.5 इंचावरती मी आर्महोल आणि 4.5 इंचावरती शोल्डर हे मी मार्क करणार आहे. हा ड्रेस जो आहे तो 3 ते 4 वर्षाच्या मुलीसाठी आहे. इथे बघा, योक नेक हा खूप इझी प्रकारे मी सांगितलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला इथे डायरेक्टली शोल्डर आणि आर्महोल मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला योक नेकचा शेप द्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला समजायला इझी जाणार. तर इथे बघा, आपल्याला 2.5 इंचावरती मी इथे मार्क केलं गळा रुंदी आणि मी इथे 2.5 इंच गळा लांबी ठेवणार आहे. इथे आपल्याला एक बॉक्स आखून घ्यायचा आहे 2.5 इंचावरती. आता आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे बघा, मी फ्री हँडली असा गळ्याचा आकार दिलेला आहे. तो थोडं लाईटमुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे ते. इथे बघा, आता असा मार्किंग केलेला आहे गळ्याचा आणि इथे बघा, आपल्याला 2 इंचावरती साईडने मार्क करायचा आहे दुसरा गळा. तुम्हाला जर मोठा योक पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 इंच पण इथे घेऊ शकता, कारण की आपला 1/2 इंच शिलाईमध्ये जाणार. अशा प्रकारे मी इथे गळ्याची मार्किंग केलेली आहे. म्हणजे डबल जो गळ्याचा आकार आहे तो दिलेला आहे. अशा प्रकारे आपला नेक ड्रॉ झालेला आहे. इथून बघा, आपला असं आर्महोल असतं पण आपल्याला इथे मार्क त्याचं काही करायचं नाही आहे. आपल्याला डायरेक्टली नेक कट करून घ्यायचा आहे. इथे बघा, मी अशा प्रकारे नेक कट केलेला आहे. इथे बघा, आपल्या 2 लेयर्स निघालेल्या आहे. आपल्याला आणखी 2 लेयर्स पाहिजे. तर इथे बघा, इथून आपण जिथून गळा आपला कट केलेला होता ते 2.5 इंच सोडून आपल्याला आपल्या जेवढ्या फ्रॉकची लांबी आहे त्यात 2.5 इंच मायनस करायचं आणि बाकी जे आहे ते इथे मार्क करायचं. इथे मी मार्क केलेलं आहे 20 इंचावरती आणि डायरेक्टली आता याचं कटिंग करायचं आहे. इथे बघा, अशा प्रकारे कटिंग केलेलं आहे आणि इथून आपल्याला हलकासा आर्महोलचा माप द्यायचा आहे. वरून आपण 2.5 इंच आपला आर्महोल नेक घेतलेला होता तर आता 2 इंचावरती मार्क करायचा आहे आणि हलकासा गोलीव शेप द्यायचा आहे. म्हणजेच आर्महोलचा हलका आकार द्यायचा आहे आणि आता याचं कटिंग करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे. इथे आपले 2 लेयर निघालेले आहे, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट, आणि या 2 लेयर्स निघालेले आहे योकच्या. तर आपल्याला आणखी अशा 2 कट करून घ्यायचे आहे. मी कापडावरती कापड ठेवून अशा आणखी 2 स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहे. आता इथे आपल्याला असं जॉईंट करायचं आहे आणि एक साईड जी आहे ती खुली ठेवायची आहे. या साईडने पण आपल्याला असंच करायचं आहे. एक साईड शिलाई लावायची आहे आणि ती एक साईड खुली ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही सर्कल जे आहे ते जॉईंट करून घेतलेले आहे. आता आपल्याला आपला घेर जोडायचा आहे. तर इथे बघा, सगळ्यात आधी मी याला 2 फोल्डमध्ये टाकलेला आहे आणि इथनं आपण आपलं 2.5 इंचावरती आर्महोल येणार. तर इथे 2.5 इंच मार्क केलं. इकडल्या पण साईडने 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. बॅक साईडने सुद्धा आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, जे दोन्ही साईडचे आर्महोल्स होते त्याची मी इथे फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि इथे सेंटरमध्ये आपल्याला एक नॉच लावायचा आहे. आणि इथून आपल्याला अशा प्रकारे प्लेटा टाकायच्या आहे. तिथपर्यंत आपण मार्क केलं तिथपर्यंत. तुम्हाला हवा तशा तुम्ही प्लेटा टाकू शकता किंवा गॅदर्स पण करू शकता. इथे मी अशा प्रकारे जॉईंट केलेलं आहे. उलट्या साईडने पकडून मी जॉईंट केलेला आहे. ही सरळ बाजू आहे. मार्क जिथपर्यंत केलं होतं तिथपर्यंत. आता बॅक साईडने सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे. बॅक साईडने पण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे पण जॉईंट करायचं आहे.
इथे बघा मी बॅक साइड साठी कापड घेतलेला आहे। इथे आपला मधातून 1 इंचाचं मार्क करायचं आहे हुक आणि आय साठी। इथे मी 1 इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि 1 कट लावून घेतलेला आहे। आपल्याला ही पण साइड जोडून घ्यायची आहे। इथे बघा जिथे आर्महोलचं मार्किंग केलं होतं तिथून आपण जिथपर्यंत हुकसाठी कट लावला तिथपर्यंत आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे मी दोन्ही साइडच्या प्लेट्स ज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहे, तुम्ही ते बघू शकता। आता आपल्याला हा जो दुसरा सर्कल रेडी केला होता तो सर्कल घ्यायचा आहे आणि तो वरच्या बाजूने उलट ठेवून शिलाई लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी शिलाई लावलेली आहे आणि आता आपल्याला याला असं पलटवून घ्यायचं आहे। पलटवल्यानंतर आपल्याला इथे 1/2 इंच कापड जो आहे तो आतमध्ये घेत अशी शिलाई लावायची आहे आणि इथे बघा आर्महोल पासून आपण जी जागा खुली ठेवली होती त्याला खालचा आणि वरचा दोन्ही कापड आपल्याला 1/2 इंच आतमध्ये टाकत शिलाई लावून घ्यायची आहे। इथे अशा प्रकारे शिलाई लावून घ्यायची आहे। दोन्ही पण 1/2 इंचच्या कमी किंवा जास्त असं फोल्ड आतमध्ये टाकून अशा प्रकारे मी इथे शिलाई लावून घेतलेली आहे आणि योक आपला रेडी झालेला आहे। एक मी इथे स्ट्रीप घेतलेली आहे 4 इंच लांबीची, याला मी मधातून कट केलेला आहे आणि इथून आपल्याला सरळ शिलाई लावायची आहे। आपल्याला ही जी स्ट्रीप आहे ती सरळ कापडावरती ठेवायची आणि नंतर अशी पलटवून शिलाई लावून घ्यायची आहे। आता आपल्याला इथनं दोन्ही आर्महोल जे आहे ते अटॅच करायचे आहे आणि इथून आपल्याला अशी शिलाई लावून घ्यायची आहे आणि खाली डबल फोल्ड करून सुद्धा शिलाई लावायची आहे। अशा प्रकारे इथे मी शिलाई लावलेली आहे आणि असा आपला योक बेबी फ्रॉक जो आहे तो रेडी झालेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब।